मी सकाळी येतो आपण मग परत पांडवला तुम्ही कॉल करा काय म्हणते बघा बोलू आपण. आता तुम्ही एवढं समजा सांगताय म्हणलं एवढं आलाय म्हणलं ऐकणारच ना आम्ही सर. सरबत तर सरबत कसा पितोय आणि पाच त्यात कोण आहे तुम्हाला सांगतो ओळख करून देतो. आता पुण्याहून आल्या त्यावर थांबायला सी व्हायला लागले का. आता ही आल्या तुम्हाला सांगतो इकडं पूजा निकम आल्या त्या पुण्यावरून आणि प्लस आपल्या सोनल ताई आल्या त्या दाजी आल्या त्या धनश्री ताई आहे इकडं आणि धनश्रीचे दाजी पण आहे तुम्हाला सांगतो. इकडं प्रियंका आणि सरबत केला आहे इकडं ओम कृष्णा हे खेळतोय. तर होय पूजा ताई ते कस काय झालं प्रवास? खूप छान झाला, थोडं झाला त्रास पण झाला. होय तिकडे जाणार आहे ओ हाफ तिकीट मोदींनी हाफ तिकीट केलं ती लय खुश आहेत. आज सोनल ताई नाही नाही मित्रांनो आज काय झालंय माहितीये का हाफ तिकीट भेटलं ती ह्यांना वाटलं लॉटरीचं तिकीट जिंकलं. काय नाही 7 रुपये तिकीट होत 4 रुपये केलं का माझ्या बायकोचा जीव आहे का माझ्या मला डवचलं मागणं बघितलं का. आ इकडं सर तिकी ग ह्यांना आधी ही घ्या दाजी आधी तुम्ही पेकी हा धरा की कुठं प्याला तिथंच दिला नवऱ्याला म्या बघितलं की. तर हे बघा इकडं सोनल ताई आल्या त्या आणि ह्यांचा योगायोग कसा झाला तुम्हाला सांगतो मी. तर हे आहेत पूजा निकम पुण्याचे आहेत आपले फॅन आहेत. कसले फॅन नुसतं फॅन का बिग फॅन? तसलं बुक फिक मला कळत नाही बाया. आणि तू काहीतरीच उग बजेट लावते माझ्या उग तसलं बुक फिक काही कळत नाही. तर आल्या त्या तर काय होतं तुमचा कार्यक्रम? बाळाचं नाव ठेवायचं आपला कार्यक्रम होता बारशाचा. हा मला सांगितलं का नाही? सांगितलं होतं का? नका मग तुम्ही कॉल केलता काय ती मला सांगितलं होतं ती नाही ब्लॉग मध्ये असंच म्हणायला लागतं घाबरू नका. काय नाही तर मित्रांनो आपल्या पूजाताईने मला कॉल केलता की दादा माझ्या भावाच्या मुलीचं बारसे तुम्हाला यायलाच लागतंय काय करू. पण मी म्हणलं खोटी आश्वासन देवा मोकार उपाशी मारायच्या. मी सांगितलं की आपल्याला काय जमणार नाही तसला बायात आणि बाळाला घेऊन यायचं पण काय नाही. पण पांडू गेला गोव्याला त्यामुळे मला जमणार नाही. ठीक आहे म्हणलं ऍडजस्ट बघा जमलं तर या. पण जाऊ दे आपल्या सोनल ताई माझी बहीण तिकडं गेली आणि धनश्री ताई पण तिकडं कराडवरून आल्या तिकडं माझ्यासाठी. आणि इकडं आहेत दाजी. नमस्कार दाजी. तिकडं काहीतरी वाढायला लागलं मी आलोच. आणि पूर्ण समधे आल्यात म्हणून मी काय केलं इकडे बघा मस्तपैकी चिकन आणलंय 2 किलो चिकन आणलंय. आणि प्रियंका आता मस्तपैकी स्वयंपाक करणार आहे चिकन बिर्याणी पर बाजरे भाकरी ही ती आणि मस्तपैकी आम्ही जेवण करणार आहे. चिरून द्यायला भीती प्रियंका ह्याला मटणाला. बरं तुम्ही अरे चिरा लावतो की मी थांब थांब की मला दम देते या वर बरी. कुठे आहे राधू? कुठे आहे कुठे आहे राधू? आता काय खुशच आहे तुम्ही? हा हो आता ते काय केलंय आपण बिर्याणीच्या मापाने मटण आणले आणि आता ती आपण हे करायला भाजी ती म्हणते चिरून द्या. तर कोणाला येते चिरा? हा तिकडं सांगा. अरे वा असलं तुम्हाला सांगतो बायाचं दाढीच कोणच करू शकत नाही गडी माणूस. हे कोणच करणार कापा कापीचं असलं कोणच करणार नाही. हे फक्त तुम्हाला सांगतो बायांचे काम आहेत. इंदापूरचे नाही हे किचनच्या पोलिसमध्ये बायांचे काम आहे. हे आमची तालमीतली काम आहे ही सांगायचं मला. हा असं आहे बाकी काय नाही. तर मस्त बाई आता धनश्री ताई पूजा ताई तिकडं सोनल ताई पण करू लागतात प्रियंकाला मदत. आणि मस्त बाई स्वयंपाक लवकर करा आम्ही भूक यासलो. यांची तोंड बघून तरी काय वाटतंय का तुम्हाला? भूक लागलाय झोपलाय तुम्ही गप्पा किराव तेवढं पुरतं मनाय काय दापाचं असलं देऊ. कमी जेवलो या आज जास्तीत जास्त होता होईल तेवढं खाणार आहे. हा बस झालं विषय नाही. हा दही फी आणलंय तुम्हाला सांगतो मस्त पैकी जेवण करायची. आणि आज मुकामाला थांबणार आहे ती समधीच. हा हे बघा ही सारी मुकामाला थांबा की असं डोळ्या हानीनं रटा परत 3 दिवस उघडला नाही पाहिजेत. हे तर ब्लॉग चाल म्हणजे लगेच खरायची दुनिया आहे काही होईला होय करायचं दिसत. हा इकडं बघा तर आता ही मस्त बघी फॅमिली यांची सोय समधी केलेली वरचं 2 बेडरूम मोकळे केलेत मी आणि प्रियंकांनी हे तर झोपणार आहे
विषयच नाही. आता मस्त पैकी जेवण करायचं आणि आपण बाहेर गार्डनला फिरायला जायचं. ओके ना? चला संध्या हाय करा एकदा. हा इकडे मस्त पैकी मित्रांनो बघितलं का मटन कसं या प्रियंकाने बनवलं असं शिजले का बघा. सुक केलंय असं मस्त पैकी तुम्हाला सांग. आणि इकडे आहे रशीच तुम्हाला सांगतो दाखवतो काढ प्रियंका. चालो इकडे मिठाच या अजून त्याला फोडणी द्यायची. तर मी चाललोय आता बाहेर. मित्रांनो आता शिक भाजीला फोडणी दिली. किती वेळ झाला आम्ही वाट बघतो तिकडे. मला इकडे बघा मटणाला अजून किती वेळ लागला. तास एक तास. भाजी कुणी बनवली काय सांगणार. तुम्ही बघितले ना कुणी चांगली झाली तर भाजी बनवली. मी भाजी बनवली प्रियंका मोठ्याने सांगा. धनश्री ताईंनी प्रियंकाला मदत केली. इकडे पूजा ताईंनी गोळ्या घेऊन चालू चालू टिकिनची काम हे आता बराच वेळ झालं जेवाय बसायचं पण मित्रांना बायको दमच देते मला. पण ते बायकाने मध्ये मध्ये काय करणार सारखं माग आता गुचटलं होतं मला. मित्रांनो तर मित्रांनो फायनली स्वयंपाक झालेला आहे. आणि इकडे बघा प्रियंकाने मस्त पैकी ताट इकडे बनवती. या ताट बनवून सुख देऊ काय गं. सुख ही असं बायकोला हातभार लावला ना. ओ पुलतंय की काय पूजा ताई घ्यावं थांबके हा घ्या घ्या घ्या. धनश्री ताईने मोठी पकड आणली. केशव आला का आलंय वाटतं वर आहे म्हणते पूजा. तर इकडे ताट करते ते सोनल ताई काय करता. ही कसली काय केलं सोनल ताई. नाचणी. हा हा म्हणलं आम्हाला काही पाचता काय मांडले कसलं काय आहे का. हो महाराज. आणि केशव आलेला आहे बघा इकडं. केशवचा किती वेळ झाला मी म्हणतोय कुठे गेला कुठे गेलाय. आणि इकडं आलाय बस बस एवढं काय खाल्लं वर पर्यंत. अरे किती तू झाला होणार आहे. तर इकडे ताट करतात. चला ताट करा. किती चार ताट करा आम्हाला. तर आणतात तिकडे जेव्हा बसतो आम्ही. चल केशव तिकडे शंभू आहे. तर मित्रांनो फायनली ताट झालेले. तर इकडे जेव्हा बसतोय दाजी केशव दाजी कराडकर बारामतीकर आणि पोपळसकर भाऊ आम्ही इकडं. तर जेवण वाले असे ताट जेवायला या सगळ्यांनी. चला तर जेवण करतो मस्त पैकी. आता लाईव्ह जायचंय आम्हाला 9 वाजता संधी मिळून. हा हा तर चला मस्त मटर सुकई लिंबू कांदा करा जेवाय चालू. ओके तर मित्रांनो इकडं आता सोनल ताई बसले जेवायला. सोनल ताई काय आता तुम्हीच भाजी केली म्हणलं काहीच राहू. आता म्हणायला त्यालाच कौतुक असत बाया. इकडे बाया पूजा ताई भाजी कशी झाली. खूप छान नका उगू मैत्रीने दिवसभर बोल नाही म्हणून लगेच गरम हो. तर नाही ताई कशी झाली भाजी. हा अहो तुम्हाला काय आपला परिपाठ डायलॉग होतो. प्रियंका कस आहे मान राखण्यासाठी म्हण नको खाल्लीच नाही का. हा ही पटलं मला मला चव नाही. तर संधी जेव्हा बसले तिकडे आमचं जेवण झालंय. जेवा मस्त पैकी हा पोटभर जेवा. चला आम्ही पण किती लांब चुकीच आता मग यायला जवळ होत का. कधी निघला होता तुम्ही. कधी निघला होता. सवा नऊला निघाल. यांचं आता शे आगमन झालंय मित्रांनो. सवा नऊला निघालोय आम्ही. आजीबात जायचं. कधी निघला होता केळगाव. किती किलोमीटर अंतर आहे. 45 किलोमीटर. तिथून पाटेसवरून इथं जस असं. तर बघा हे आपले भांडणं हे बघून पांडूचे माझे ह्याच्यामुळं हे आले ती एवढ्या लांबनं समजवण्यासाठी की उद्याचा ब्लॉग टाकू नका तुम्ही जागा मिटवा. तर इकडं बघितलं तुम्ही पूजा ताय सोनल ताय आता रात्रीचे 11 वाजल्यात चालल्यात आता घरी. आणि पूनम ताय आल्या त्या
पण हे चाललेत ना मग सकाळी आमच्याकडे सगळे सगळ्यांच्याकडे सगळे येणार आहेत सकाळ सकाळी येतो आम्ही समधी तुमच्या ह्यांच्या घरी जायचंय सकाळ सकाळ बर ठीक आहे तुम्ही उरका ही करा आम्ही सकाळ ना 10-11 वाजता येतो ठीक आहे बर बोलू आपण मग त्या विषयावर तुम्ही पण पांडूला कॉल करा मी पण बोलेन काय बोल मी दाजी तुम्ही जावा मी सकाळी येतो मग परत पांडवला तुम्ही कॉल करा काय म्हणते बघा बोलू आपण आता तुम्ही एवढं समजा सांगताय म्हणलं एवढं आलाय म्हणलं ऐकणारच ना आम्ही सर असं नाही की दाजी नाराज होऊ नका तुम्ही बघू नका